नाशिक शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या द्वारका सर्कल येथे पोलीस वाहने, रुग्णवाहिका, घंटा गाडी यांसह अत्यावश्यक सेवाची वाहने सुरू होती. जुने नाशिक परिसरात ही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत घरामध्ये राहणेच पसंत केले. व्यावसायिकांनी त्यास साथ देत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मटन मार्केट, दूध बाजार, भद्रकाली मेन रोड, रविवार कारंजा आदी परिसरात दुकाने बंद होते. पोलिसांनीही काही दुचाकी चालक घराबाहेर दिसणाऱ्या नागरिकांना घरात जाण्याचे आवाहन करत होते. तर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वतः रामकुंड, रविवार कारंजा आदी परिसरात पाहणी केली. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लोकांना उपाययोजना सांगितल्या. काय सांगतो, उत्स्फूर्त असा बंद आपल्याला दिसतो आहे. पूर्ण कर्फ्यू सारखीच परिस्थिती आहे. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील जे काही कर्मचारी आहे ते सुद्धा इतर मुली नागरिक आपल्याला दिसत नाही. सर्व दुकानं बंद आहे, सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे आणि लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि अशीच लोकांकडनं अपेक्षा आहे. कारण शेवटी हा कोरोनाचा जो काही संसर्ग आहे हा एकमेकाच्या सान्निध्यातून होतो आहे आणि जोपर्यंत आपण सेल्फ डिस्टन्सिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पूर्ण निराकरण करण्यामध्ये यश येणार नाही. सुद्धा नाशिकमध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नाही आहे आणि हीच परिस्थिती आपल्याला ठेवण्यासाठी गर्दीवरती नियंत्रण मिळवणं आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात एकत्र येणं थांबवलं तर मला असं वाटतं यात आपल्या नक्की यश मिळेल. सर, पॉझिटिव्ह रुग्ण जरी नसतात तरी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आपण काही काही नियोजन केलेलं आहे की आपण केंद्र उभारलेलं आहे. आपण सर्व नियोजन केलेलं आहे. आपण सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत, महापालिकेचे हॉस्पिटल्स, इथली पूर्ण यंत्रणा आपली सज्ज केलेली आहे. आपण क्वारंटाईन सेंटर आपल्या तपोवनमध्ये सुरू केलेलं आहेत. नंतर आपण नाशिक रोडला विटको हॉस्पिटलच्या परिसरात केलेलं आहेत. मेरीमध्ये शासकीय इमारतींचं नियोजन केलेलं आहे. देवळालीमध्ये सॅनिटोरियमचं नियोजन केलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची जी तयारी आहे ती आपण केलेली आहे आणि मला असं वाटतं की लोकांचा प्रतिसाद असाच आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत राहील. एरवी पर्यटकांनी गजबजलेल्या पंचवटी परिसरात मात्र शांतता दिसत होती. जनमत मराठी न्यूज करिता प्रतिनिधी नासिर मंसुरी, नाशिक.